महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी पुणे, मुंबई, नागपूर, नांदेड, औरंगाबाद आणि बऱ्याच इतर ठिकाणी रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन अयोग्य असल्याचे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले असून महाराष्ट्रातील विद्यार्थी तल्लख आणि हुशार आहेत. त्यांनी राज्य सरकारकडे आपले प्रश्न मांडायला हवे होते, मात्र या आंदोलनाच्या पाठीमागे एखाद्या संघटनेचा पाठिंबा असावा असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्या दृष्टीने तपास कार्य सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आजच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून जे आंदोलन केलेलं आहे ते आंदोलन माझ्या दृष्टीने योग्य नाही. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातला विद्यार्थी हा अभ्यास करणारा विद्यार्थी आहे, महाराष्ट्रातला विद्यार्थी हुशार विद्यार्थी आहे आणि या आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नासाठी जर काही भूमिका मांडायची होती तर त्यांनी सरकारकडे मांडायला पाहिजे होती. पण मला असं वाटत नाही की विद्यार्थी स्वतःहून असा रस्ता घेतील. याच्या पाठीमागं कुठली तरी शक्ती असली पाहिजे. जाणीवपूर्वक हे विद्यार्थ्यांच्यामध्ये घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. मी पोलीस विभागाला आदेश दिलेले आहेत, त्याच्यामध्ये सर्व गोष्टी ज्या गेल्या 2 दिवसांमध्ये व्हिडिओवर व्हायरल झाल्या त्याच्यामध्ये प्रयोग करण्यात आलं, मग मुंबईला आंदोलन करायचं, त्याच्याचबरोबर पुण्याला आंदोलन करायचं, नागपूरला आंदोलन करायचं, हे ठरवून केलेलं कुठल्या तरी संघटनेचं कृत्य आहे. त्याच्यावर आम्ही पूर्ण चौकशी करून योग्य ती कारवाई करू. आणि राहिला प्रश्न विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा, तर याच्या संदर्भामध्ये शिक्षण मंत्री आणि माननीय मुख्यमंत्री हे त्याच्यामध्ये लक्ष घालून याच्यातून मार्ग काढतील. विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे की आपण सगळ्यांनी शांततेच्या मार्गानं अभ्यास करावा. आपल्या हिताची काळजी सरकारला पण आहे, सरकार निश्चित त्याच्यामध्ये आपल्याला मदत करण्याची भूमिका घेईल.